आमच्या ताज्या बातम्यांसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नगरपालिका प्रशासनाचा. मागील 8 दिवसापासून भागात पाणी पुरवठा न झाल्याने गांधी कॅम्पस उतारमाळा मंगळवार पेठ रिंग रोड रिक्रिएशन हॉल परिसरातील संतप्त नागरिकांनी बुधवारी गांधी पुतळा परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. तासभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. मागील वर्षभरापासून शहरातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. एक दिवस आड मिळणारे पाणी आठवड्यातून एकदा मिळू लागले आहे, तर दुसरीकडे पाणी बाटी मात्र वर्षभराची घेतली जात असल्याने नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गांधी कॅम्प सुतारमाळा मंगळवार पेठ रिंग रोड रिक्रिएशन हॉल परिसरात 8 दिवसापासून नळाला पाणी न आल्याने संतप्त महिलांनी घागरी बादल्या घेऊन जुन्या नगरपालिका इमारतीसमोर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. मुख्य मार्गावर अचानकपणे झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली. संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सुमारे तासभर हे आंदोलन सुरू होते. अखेर जल अभियंता अंकिता मोहिते, अभियंता बाजी कांबळे हे आंदोलनस्थळी आले व त्यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर दुपारच्या सत्रात भागात पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात स्रो ध्रुवती दळवाई, सौ माधुरी चव्हाण, प्रमोद खुडे, अनिस महालदार, सुनील नाईक, शिवाजी नाईक, नौशाद चंडोळे, पिंटू टकले, गीता नाईक आदींसह भागातील महिला सहभागी झाल्या होत्या. इचलगंजी नगर परिषदेचा मंगळवार पेठ मध्ये गेले 8 ते 10 दिवस नदीच्या चावीचं पाणी आलेलं नाही आहे, त्यामुळे आम्ही येथे रास्ता रोको केलेला आहे. इचलगंजी नगरपालिकेचे जे प्रशासक म्हणून मुख्याधिकारी आहेत ते प्रत्येक वेळी मोठमोठे शब्द देतात. प्रशासन नियुक्त झाल्यापासून दिवसाआड पाणी देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं, पण ते कोणत्याही प्रकारचं आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही आहे आणि गेले 8 दिवस या नदीचं पाणी चावीला आलेलं नाही आहे. तेव्हा आम्ही नगरपालिकेच्या प्रशासनाचा धिक्कार करतो आणि आम्हाला आता नदीचं पाणी ताबडतोब मिळालंच पाहिजे ही एकमेव मागणी आम्ही नागरिक म्हणून या इचलगंजी शहराच्या वतीनं प्रशासन अधिकाऱ्यांच्याकडे करत आहोत.